जयमल्लारच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक विठ्ठल पटाईत हे नियतकालीनुसार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेस 1983 पासून सुरुवात करण्यात आली. पशुधन पर्यवेक्षक म्हणून भडगाव तालुका जळगाव येथे कार्यरत होते. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून बामरोड येथे पदोन्नतीने सहाय्यक पशुधन अधिकारी विकास अधिकारी म्हणून बामरोड येथे पदोन्नतीने बदली झाली. त्यानंतर तिथून 1999 मध्ये वर्ग 2 चे जिल्हा परिषद नगर येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत 2 वर्षे नोकरी करून तिथून 2001 मध्ये जळगाव येथे पंचायत समितीत बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. 2005 पर्यंत व गटविकास अधिकारी, त्यानंतर 2006 मध्ये APO म्हणून धुळे येथे बदली झाली. त्यानंतर 2006 मध्येच भडगाव तालुका जिल्हा जळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली. 2006 ते 2009 पर्यंत तिथून 40 गाव येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर 2011 मध्ये पुन्हा बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे बदली झाली. तेथून पदोन्नतीने 2014 मध्ये नंदुरबार येथे सन 2014-15 पर्यंत नंदुरबार जिल्हा परिषद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना येथे उपमुख्य कार्यकारी पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. 2016 मध्ये अंमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली. तर पुन्हा 2016 आणि 2017 मध्ये अंमळनेर येथून 8/5/2018 नंदुरबार पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत व आज 30/4/2021 रोजी नियतकालीन सेवानिवृत्ती अशोक विठ्ठल पटाईत हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या निवृत्तीच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन 2020-21 कोरोना योद्धा हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. आणि सन 2021 देखील कोरोना योद्धा पुरस्कारासाठी ते सन्मानित होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडनं सूचित करण्यात येत होतं. त्यानंतर नंदुरबार तालुक्यात 1 लाख नागरिकांचे 7 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिबिरे लावून लसीकरण करण्यात आलं. आणि आजच्या शेवटच्या घटकेपर्यंत, आज शेवटचा त्यांचा सेवानिवृत्तीच्या दिवशी देखील नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे आणि परिसरातील 7 ठिकाणी या लसीकरणाचे शिबिरं लावून मोठ्या प्रमाणावर 600 ते 700 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आज दुपारी नंदुरबार येथील पंचायत समितीच्या स्वर्गीय हेमलताताई पळवी या सभागृहात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नंदुरबार पंचायत समितीतील ग्रामसेवक संघटना, तसेच कर्मचारी संघटना आणि विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी, तसेच नंदुरबार पंचायत समिती सदस्य आष्टे येथील कमलेश महाले, तसेच नंदुरबार पंचायत समितीचे सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, तसेच नंदुरबार पंचायत समितीतील पदोन्नतीने आणि अतिरिक्त कार्यभार असलेले अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासमवेत त्यांची पत्नी आणि त्यांचं मुलगी जावई असा मोठा परिवार या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी नंदुरबार ग्रामसेवक संघटना, तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना, तसेच कर्मचारी संघटना, तसेच महिला कर्मचारी आदी सर्वांनी त्यांचा सेवानिवृत्तीचा प्रसंगी आपले मनोगत देखील व्यक्त केले. आणि त्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल चांगले आपले मत देखील व्यक्त केले. शैलेंद्र चौधरी, जयमल्लार न्यूज, नंदुरबार. एकत्र पंचायत समिती नंदुरबार येथे काम करायला लागलो. एकत्रित काम करत असताना आम्हाला प्रशासन चालवताना
कधीमध्ये आम्ही साहेबांचं आमचे असं मतभेद व्हायचे की नाही साहेब हे असं पाहिजे असं नाही पाहिजे, साहेब सांगायचे मला असं नाही असं पाहिजे, आणि ह्या मतभेदातून आम्ही प्रशासन चालवत असायचो. आज आमच्याकडे ओपनिंग होती, आज पहिला बॉल टाकणार होतो. काल मी क्रांत सरांना बोललो सर मी ओव्हर आता तुम्ही टाकायला दिले आहे, आणि उद्या माझ्या रामटे साहेबांचा सेट पडणार सर पटेल साहेबना म्हणजे सगळ्यांना माहिती वरिष्ठांना म्हणजे पटेल साहेबना अरे नंदुरबारचं कसं तर नंदुरबार ते एकदम कमी वर आले सर ते तर सेनापती आहे असं कोणी तरी सेनापती येईल पण त्यांच्यासाठी व्यक्ती येणार नाही आम्हाला सांगून द्यायचे. दोन दिवस साहेबांसोबत फिरायची संधी मिळाली, त्या दोन दिवसात मला कळलं की साहेब काय आहे आणि लोक एवढं का नाव घेतात साहेब. सकाळी 9 वाजता आम्ही गाडीत बसलेलो, साहेबांचा उत्साह बघून आम्हाला इतकी एनर्जेटिक वाटायची, साहेब एवढं कसं काय करू शकतो यावर. गाडीचे आवाज यांची तर आम्ही लपून जायचो आम्ही एवढा साहेबांचा तर होता वडील साहेबांचा आणि एक मोवाड साहेब एकदम म्हणजे पटाय साहेब की कधीच ते कुठे भेटले किंवा काय वगैरे की आपल्याच्या पटांगणात असतील किंवा ऑफिसमध्ये असतील किंवा खेड्यावर पंचायत कुठे गेली काय वगैरे तर त्यांची स्थिती म्हणजे कोणालाच नव्हती एकदम म्हणजे जगण्याची नवी घटका गेली पळे गेली अखेर आली केवळ आमचा आई सीआरपी काय कधी एकदा जाधव सरांशी जरी नाही बोलत तरी चालेल पण मात्र सरांकडे बिंदास्तपणे बोलायचे आणि सरांकडे ती एक स्किलच होती आहे. तेव्हा आमचे मित्र वडवी साहेब होते, आमच्या कामाची अशी पद्धत होती की आम्ही संध्याकाळी जरा जास्त वेळ बसायचो आणि जेवणाचा टाईम आम्हाला करायचं नाही, 3:30 जेवायला जायचं, 4:30 परत येणार. मी एक दिवस रजेवर होतो, त्याच्यानंतर आल्यानंतर वडवी सरांनी सांगितलं की अरे 1 वाजेच्या आज जेवायला जायचं. या दोन्ही समूहांना आवडणारा एखादा प्रशासक होणं खूप अवघड गोष्ट असते आणि या सगळ्या कसोट्यांना सर्वे 6 काचेचा भाग आहे. हे कुठे की आज आपण मजा मारतो सगळ्या गोष्टी करतो कारण नाही, आपलं काम हे फार महत्वाचं आहे. काम केलं तर काही प्रश्न नाही, तात्पर्य असं की आपण काम केलं पाहिजे. जर काम केलं तरच वरच्यांची आपल्याला ही राहते, वरच्या अधिकाऱ्यांची आपल्याला सावट म्हणतो ना ही सावली आपली कायम राहते, ती सायली इकडे तिकडे होत नाही. आपल्याला सर्व माझे कर्मचारी अतिशय सुंदर आणि चांगले कर्मचारी माझे जिल्ह्याचे असो तालुक्याचे असो अतिशय चांगलं मला सहकार्य दिलं. काम करत असताना खर्च विनायक गौड असते अतिशय मनापासून एकदम व्यवस्थित काही पुढे अडचण न येतात. आज आपण जिथे म्हणतो ना आपण 5 दिवसामध्ये घुसलो, 5 लागू दिले नाही, कधीच लागू दिले नाही. इकडे शेवटी सांभाळला, इकडे कलेक्टरने सांभाळलं, इकडे आणि शेवटी सांभाळलं, इकडे डेपुटी शेवट सांभाळलं, म्हणजे सगळ्या गोष्टी मी सांभाळल्या. साहेबांनी आज कोरोनाचं करून दिलं तर मी झाल्या प्रमाणात मला माहिती नाही कोरोना इतका म्हणून तुम्हाला मी ते नंदुरबार जिल्ह्यामध्येच आढळत होते काय नाही कोरोना इतकं हे पाच होण्याचं काय म्हणलं. ठीक आहे सर, आपल्या आदेशाचं पालन होईल त्याच्याबद्दल काय नाही म्हणलं आम्हाला माहिती म्हणतो तुला नाही मी म्हणणार तरी आम्ही घेणार आहोत आदिवासी पालन परिषदा आम्हाला ती आत्मविश्वास आहे. शिवसरांना बी रोहन सरांना बी सर्व म्हणजे सर्वांना एकदम अतिशय हे होत आहे की आपण झालं तर परत तुमच्यामध्येच राहणार आहे. जास्तीत जास्त आपल्याला मला सांगा मी ते करेल आणि असंच प्रेम राहू द्या फक्त आपलं काम माझी एकच विनंती आहे आपलं काम आणि कोरोनाच्या काळामध्ये जास्तीत जास्त आपण कसं सुशिक्षित राहू घर आणि आपण याची सगळ्यांनी काळजी घ्यावी एकदम म्हणजे ही आग्रहाची विनंती आहे की ही जास्तीत जास्त प्रमाणात काळजी घ्यावी. आज या निमित्ताने सर्वांना विनंती करतो, खूप खूप धन्यवाद सर्वांना.
अशोक विठ्ठल पटाईत गट विकास अधिकारी उच्च सरणी पंचायत समिति नंदुरबार इधे दिनांक 8/5/18 कार्यक्रम होतो। आज रोजी 30 एप्रिल 2021 रोजी नियमित वयाने सेवानिवृत्त होत आहे। मी माझी कार्यकर्ती मी प्रथमता 1983 मध्ये पशुधन पर्यवेक्षक म्हणून पंचायत समिती भडगाव जिल्हा जळगाव येथे कार्यरत होतो। त्यानंतर सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणून माझी बदली प्रमोशनने बामरूड येथे झाली। तिथून बामरूड येथून कुरेपानाचे येथे सहायक पशुधन विकास अधिकारी म्हणूनच नेमणूक झाली। नंतर तिथून 1999 रोजी क्लास 2 प्रमोशन मिळालं तालुका नगरला BRDला जिल्हा ग्रामीण विकास केंद्राला। तिथे उद्योग म्हणून APM म्हणून 1999 ते 2000 दोन वर्षे सर्व्हिस केली। तिथून 2001 चाळीसगाव येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून तिथे ते नेमणूक झाली। बाल विकास प्रकल्प अधिकारी 2005 पर्यंत CDPO BDO कार्यरत होतो। नंतर 2006 APM म्हणून पुन्हा धुळे जिल्हा ग्राम विकास यंत्रणा येथे APM म्हणून देण्यात आलं होतं। तिथून 2006 मडगाव तालुका जळगाव येथे गट विकास अधिकारी म्हणून बदली झाली। तिथे 2006-7-8-9 कार्यरत होतो। तिथून परत चाळीसगावला CDP म्हणून 9-10 लालो 11 CDP म्हणून नाशिक येथे नांदगाव CDP म्हणून बदली झाली। तिथून प्रमोशन 2014 मिळालं। नंदुरबार येथे 14-15 येथे डेप्युटी शो MRGS म्हणून कार्यरत काम केलं। त्यानंतर 16 अंमळनेर गट विकास अधिकारी उच्च शरणी इथे बदली झाली। तिथे हजर झालो। 16-17 दोन वर्ष अंमळनेर पंचायत समितीला कामकाज केलं। तिथून 18 म्हणजे 8/5/18 पंचायत समिती नंदुरबार इथे बदली झाली। आज तक आहेत सेवानृत्त होस्त इथे कार्य काम केलेले आहे। याच्यामध्ये पूर्ण कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यापासून आमदार खासदार सर्व अधिकारी कर्मचारी यांना घेऊन अतिशय काम करण्याचा चांगला काम करण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यामध्ये जेही काम मला सोपवलं असेल ते काम मी केलेलं आहे। या सर्व कामाची पावती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आणि शिवांना सुद्धा जाण आहे। म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने माझा कार्यकाळ गेलेला आहे आणि याच्यापुढे जाईल। भारतीमध्ये मागच्या वर्षी मार्चमध्ये कोरोना ज्यावेळेस नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये आला तर मागच्या 2019 मार्चमध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय
शिव सर यांनी आदरणीय पंत मॅडम प्रांत मॅडम यांनी अतिशय नियोजन करून तहसीलदार कलेक्टर सर्व तहसीलदार बी डी ओ सर्व कर्मचारी अधिकारी यांना अधिशित करून पूर्ण कोविडचं एक महिना म्हणजे मार्च पूर्ण जवळजवळ म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलैपर्यंत अतिशय जोमाने काम आम्ही केलं. आम्ही प्रत्येक गावामध्ये अडवलं, येणारा माणूस आमच्या गावामध्ये येऊ दिला नाही. त्याच्यामुळे मागच्या वर्षी कोविडला आम्ही मात करू शकलो. नंतर आता यावर्षी सेकंड आल्यामुळे अतिशय यावर्षी मग लसीकरणाच्या बाबतीमध्ये मोठमोठे कॅम्प अरेंज केले. याच्यामध्ये सुरुवात तालुक्यामध्ये आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय शिव सर, आदरणीय रोंदण सर यांच्या मार्गदर्शनाने कोठली येथे ग्रामविकास अधिकारी आर डी पवार यांच्या ग्रामपंचायत येथे मोठा लसीकरणाचा कॅम्प अरेंज करण्यात आला. त्याला आदरणीय कलेक्टर साहेबांनी परवानगी दिली. त्या बदल कलेक्टर साहेब शिवसाहेबांनी उद्घाटन करून त्या गावापासून लसीकरण सुरुवात केली. आज तक आहे पूर्ण माझ्या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पिशेवाई प्रत्येक गावाला कॅम्पचं आयोजन चालू आहे. जास्तीत जास्त लसीकरणाच्या बाबतीमध्ये मी भर दिलेला आहे साहेबांच्या आदेशाप्रमाणे. त्या पद्धतीने मी कामकाज करतो आहे आणि आतापर्यंत शेवटच्या 30 रिटायरमेंटच्या 30 तारखेपर्यंत प्रत्येक 7 पी एच सीमध्ये कॅम्प लावलेले. एका कॅम्पला कोळद्याच्या कॅम्पला आदरणीय कलेक्टर साहेब येऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने लसीकरण कमीत कमी 605 लसीकरण कोळद्या येथे झालेले आहे आणि होत आहे. ही जी मोठी माझी पावतीने आज मी सेवानृत्त होत आहे.